रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 दिवसांचा बंद, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 9000 अगदी जवळपास येऊन ठेपली आहे, तर 230 जणांनी आपला जीव गमावलाय. मध्यरात्रीपर्यंत म्हणजेच 11 दिवसांसाठी हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. अत्यावश्यक सुविधा म्हणजेच औषधे व वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार दुकाने या काळात बंद आहेत. किराणा माल, भाजीपाला, मासळी बाजार बंद आहे. पहिल्याच लॉकडाऊन मध्ये जे उद्योग सुरू होते त्यांना मुभा राहणार आहे. मात्र अन्य उद्योगांना 10% कर्मचाऱ्यांमध्ये आपले उद्योग चालवावे असं आवाहन करण्यात आलंय. लॉकडाऊनची घोषणा होताच त्याविरोधात सूर उमटायला सुरुवात झाली होती, परंतु जिल्ह्याला पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केलं. TV7 मराठीसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग, रायगड.